तर अमित शहानी महाराष्ट्र दौऱ्यामध्ये विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला जळगावात त्यांनी युवकांशी संवाद साधत इंडिया आघाडी काँग्रेस आणि शरद पवारांचा जोरदार समाचार घेतला इंडिया आघाडी नव्हे घमंडिया आघाडी असून उद्धव ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना मुलगा आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं आहे तर शरद पवारांना सुप्रिय सुळेंना मुख्यमंत्री करायचं असल्याचं म्हणत अमित शहानी घराणेशाहीवरून जोरदार टीका केली तर शरद पवारांना त्यांनी जोरदार टोला लगावत शरद पवारांना महाराष्ट्राची जनता पन्नास वर्ष सहन करत असून त्यांनी पाच वर्षांचा हिशेब द्यावा असं खुलं आव्हान अमित शहानी दिलंय तर महाविकास आघाडीवरही त्यांनी टीका करत राज्यात तीन चाकाची, तीन चाकाची महाविकास आघाडीची ऑटो चालते तिची तिन्ही चाक पंक्चर झाली असल्याचं त्यांनी म्हटलं सोनिया गांधी को राहुल गांधी को प्रधानमंत्री है उद्धव ठाकरे को आदित्य ठाकरे को मुख्यमंत्री बनाना है शरद पवार जी को बेटी को मुख्यमंत्री बनाना है आपके लिए नरेंद्र मोदी है भारतीय जनता पार्टी मैं तो पवार साहब को कहता हूं पवार साहब मोदी जी को 10 साल हुए ये 50 साल से महाराष्ट्र की जनता आपको धो रही है ढो रही है ढो रही, रही है सहन कर रही है पचास साल छोड़िए पांच साल का हिसाब दे दीजिए जनता को मैं तो दस साल का हिसाब लेने ये महाराष्ट्र में तीन पहियो वाली एक ऑटो चलती है जिसका नाम महाविकास अगाड़ी है ये ऑटो के तीनों पहिए पंक्चर है अब मुझे बताओ महाराष्ट्र को पंक्चर वाली ऑटो विकास दे सकती है क्या मुख्यमंत्री असताना पहिल्या अडीच वर्षात छत्रपती संभाजीनगरची आठवण झाली नाही मात्र सरकार अल्पमतात गेल्यावर त्यांनी नाव बदलण्याचा प्रयत्न केल्याची टीका उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते आणि यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकेची तोफ टाकली अडीच वर्ष त्यांना ही जाग आली नाही की याच नाव छत्रपती संभाजीनगर केलं पाहिजे आणि ज्यावेळी सरकार गेलं त्यावेळी सरकार अल्पमतात असताना शेवटच्या दिवशी एक ठराव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण ते काही सफल झाले नाहीत पण नवीन सरकार शिंदेजींच्या नेतृत्वात आल्यावर आम्ही सगळ्यात पहिलं काम काही केलं असेल तर औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजी नगर केलं जे आपले होते ज्यांना आम्ही आपलं म्हणत होतो ते देखील आता त्यांच्याच रांगेत जाऊन बसले जे तीनशे सत्तरला विरोध करत होते जे राम मंदिराला विरोध करत होते त्यांच्याच रांगेत जाऊन बसलेत